يا شو؟ يا شو؟ عليك لوكر يا جماعة لو شرطوا يعني. هيجا. ठेव. रमा उठली का? नाही अजून. अजून नाही उठली? नाही उठली. बरं तिचा ताप कसा होता? तो ताप ना फक्त त्या 10 मिनिटांपुरता आला. 10 मिनिटांपुरता कसा काय आला असेल ताप? अहो मनाचं कधी कोणाला काही कळलंय का? म्हणजे तुषारच्या इतक्या जवळ उभं राहायचं बहुधा या कल्पनेनेच तिला ताप आला असावा. अगं पण पद्मा तर म्हणत होती की तापाने फणफणले म्हणून. नक्की कसलं टेन्शन घेतलं तिने कोण जाणे, पण तिला ना विश्वासात घेऊन जरा समजवायला हवं. आता कसं काय समजवणार आपण तिला? बाकीच्या गोष्टी समजवल्या ना तसंच. मला सांग आपल्याला कोण होतं का समजवायला? परिस्थिती. घे फोन घे. तुम्ही घ्या ना जरा. मला उशीर होतोय ग, फोन घे. तुम्ही ना 10 मिनिटं इथे उभे राहाल. मला उशीर होतोय, उशीर होतोय, पण फोन घेणार नाही तुम्ही. घे. हॅलो. हा पद्मा बोल. अगं टेम्परेचर अगदी नॉर्मल आहे. नाही डॉक्टरला येऊ दे ग, पण सांगते. हो ग. अगं कसं होणार आहे तिचं देव जाणे. तयार होऊन बसलेत दुकानात जायला, पण पाय निघत नाही आहे. बरं. हो हो. अच्छा. तुम्ही का आता थांबलायत? नाही ग, रमा उठली असती तर जरा बरं झालं असतं. तुम्ही सुद्धा ना. रागवू नकोस, जातो मी. थांबा जरा आता. कशाला आता? तुम्हाला माहितीये कशाला ते. अगं आता तू कुठे निघालीस? चहा हवाय ना. आता दिलास तर नाही म्हणणार नाही मी. बरं रमला पण हाक मार, म्हणजे एकत्र चहा घेऊ.